स्वागत करते महाग सर का मग तुमचं सरकार होतं चार महिन्यापूर्वी पर्यंत, मग तुम्हाला आता आंदोलन करण्याची वेळ का येते? त्या लोकांसाठी मला उत्तर द्यायचंय कि जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा आम्ही तुम्हाला आंदोलनाला बंदी घातली होती का? नाही. तुम्ही का नाही, आमच्या सरकारचे 100 दिवस झाले तेव्हा आंदोलन केलं, तुम्हाला कोणी नाही म्हणलं होतं का? पण ह्यांना लोकांच्या प्रश्नाची जाणीव नव्हती. ह्यांचे आंदोलन आठवतात का तुम्हाला? गेल्या 5 वर्षात जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं सरकार होतं तेव्हा विरोधी पक्षांनी केलेलं एक तरी सक्सेसफुल आंदोलन तुम्हाला आठवत आहे का? नाही. असं कसं म्हणता आपल्या मुंडे साहेबांचं कॉपी केलेली संघर्ष यात्रा ना? हो हो. कशी होती संघर्ष यात्रा? यांची संघर्ष यात्रा कशी होती? एका बस एसी बस मध्ये त्यांचे सगळे नेते ही त्यांची संघर्ष यात्रा. त्यांची संघर्ष यात्रा तुमच्या लक्षात आहे? तुमच्या लक्षात आहे मुंडे साहेबांची संघर्ष यात्रा? तुमच्या लक्षात आहे पंकजताईंनी केलेली पुन्हा संघर्ष यात्रा? मुंडे साहेब अमर रे, मुंडे साहेब अमर रे. सरकारला 100 दिवस झालेत असं म्हणे. मराठवाड्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. लक्ष सरकारचा घेण्यासाठी जर आंदोलन केलं तर आपलं काय बिघडलं? आपलं काहीच बिघडलं नाही. पूर्वीच्या या आपल्या सरकारच्या काळामध्ये ह्यांना कुठलाही एक ठोस विषय नव्हता की जो घेऊन हे पुढे येऊ शकले. योजनांविरुद्ध टीका करण्यासारखं काही नव्हतं. म्हणून जाती जातीमध्ये सरकारमध्ये जो कोणते मोर्चे निघाले तर ते केवळ समाजामध्ये दुफळी पसरवण्यासाठी हे जे विरोधी पक्षांनी कारस्थान केले तसे एकही जनतेच्या विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आला नव्हता. हे तुमची विरोधी पक्ष म्हणून चूक असेल. आम्ही तसले जेव्हा आपण एखाद्या